मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकारी मेळाव्याला संबोधित करताना ईव्हीएमवरून सरकारवर हल्ला चढवलाय. देशाला पडत चाललेल्या मंदीच्या विळख्यावरून राज ठाकरेंनी मोदी शहांना चांगलंच धारेवर धरलंय. निघाला 370 कलमाचा. 370 कलमावरती सगळेजण पेढे वाटतायत, पण 371 मतदारसंघामध्ये या देशामध्ये घोळ निर्माण झाला त्याच्याबद्दल कोणी बोलायला तयार नाही. या ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये 371 मतदारसंघामध्ये मतदान ज्यांनी जितक्या लोकांनी केलं त्याच्यापेक्षा जास्ती मतदान काउंटिंगच्या वेळेला बाहेर आलं. जवळपास काहीतरी जवळपास 54 लाख मतांचा फरक आहे या फक्त 371 ह्याच्यामध्ये. तर हा कायद्यामध्ये बदलच केला त्यांनी, त्याच्यामुळे याच्या पुढे तुम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती मिळू शकत नाही. तुम्ही जर निवडणूक आयोगाकडे कुठची माहिती मागितली त्यांच्यावरती अवलंबून आहे की तुम्हाला माहिती द्यायची की नाही द्यायची. मग आरटीआय हवाच कशाला? मग तो आरटीआय आहे काय? या देशामध्ये कोणत्या गोष्टी घडतायत, कशा गोष्टी घडतायत, या आरटीआयमुळे या देशातले इतके मोठे भ्रष्टाचार बाहेर आले. आणि आज जर तीच गोष्ट जर या देशातनं बंद होणार असेल आणि ती जर समजा केंद्र सरकार ठरवणार असेल तुम्हाला माहिती द्यायची की नाही द्यायची, कुठे आली लोकशाही? आता आज रिझर्व्ह बँकेमधनं जर सरकार पैसे काढत असेल, मग जर समजा बँका डबघाईला आल्या सगळ्या, कोण पैसे देणार त्यांना? तुमचे पैसे तुम्हाला कुठून मिळणार आहेत? महाराष्ट्रात जवळपास 1.5 लाख कंपन्या बंद झाल्या आणि देशामध्ये 6 लाख कंपन्या छोट्या मोठ्या सगळ्या पकडून 6 लाख कंपन्या देशामध्ये बंद झाल्या. गेल्या 5 वर्षामध्ये 14,000 फक्त महाराष्ट्रातला आकडा सांगतोय, 14,000 शेतकरी बांधवांनी आत्महत्या केली महाराष्ट्रात गेल्या 5 वर्षामध्ये. अनेक अशा गोष्टी आहेत की ज्याचा आर्थिक फटका देशाला बसतोय. कशामुळे बसतोय?